भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय, रासप, पीआरपी आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ खांदा कॉलनीमध्ये बुधवारी भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर आणि अभिवक्ता यांच्याशी नमोसंवाद साधण्यात आला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी डॉक्टर आणि अभिवक्ता यांच्या संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षात केलेल्या कामांचा आढावा घेतला. 10 वर्षापूर्वीचा भारत आणि आत्ताचा भारत यात किती पटीने विकास झाला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यासोबतच डॉक्टरांनी कोरोना काळात केलेल्या कामाचे कौतुक करून एक सुशिक्षित व्यक्ती 10 लोकांना सुशिक्षित करीत असतो, त्याचप्रमाणे अभिवक्ता आणि डॉक्टरांनी इतर नागरिकांना मतदानाचे महत्त्व सांगावे असे आवाहन केले. उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनीही डॉक्टर आणि अभिवक्ता यांच्याशी संवाद साधला. यानंतर डॉक्टर आणि अभिवक्ता यांनी त्यांच्यावर होणाऱ्या हल्ल्यासंदर्भात तसेच कामांमध्ये उद्भवणाऱ्या प्रमुख समस्या मान्यवरांसमोर मांडल्या. या नमोसंवाद मेळाव्याला भाजप वैद्यकीय सेलचे कोकण विभागीय संयोजक डॉक्टर राहुल कुलकर्णी, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, शिवसेनेचे महानगर प्रमुख ॲडव्होकेट प्रथमेश सोमण, डॉक्टर गिरीश गुणे, डॉक्टर रमेश पटेल, डॉक्टर मनोज जगनीत, माजी नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत, ॲडव्होकेट मनोज भुजबळ, ॲडव्होकेट टेलगे, डॉक्टर संतोष आगलावे, डॉक्टर कृष्णा देसाई, डॉक्टर विशाला वाणी यांच्यासह वकील आणि डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज आपण सगळेजणी एकत्र आलेला उमेदवार या नात्यानं मी विनंती करेन की येत्या 13 मेला मतदान आहे. देशाची सर्वोच्च अशी निवडणूक आहे. बऱ्याच वेळा काय होतं की आपण या निवडणुकीकडं गांभीर्याने घेत नाही आणि ही निवडणूक आपण कॅज्युअली घेतो की ही निवडणूक महापालिकेसारखी घेतो की ठीक आहे आपण मतदान करू. पण देशामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 10 वर्षामध्ये घेतलेले निर्णय आपण तपासून पहा, त्याच्यामध्ये त्या निर्णयाची योग्यता आपण तपासून पहा आणि निर्णय घेत असताना देशहिताच्या दृष्टिकोनातून घेतलेले निर्णय हे देखील आपण तपासून पहा आणि हे नेतृत्व देशाला पुढे नेणार आहे. जगाच्या पाठीवरती भारत देशाचा स्वाभिमान वाढवण्याचं काम माननीय मोदीजींनी गेल्या 10 वर्षामध्ये केलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली NDA पक्षाचा घटक उमेदवार या नात्याने मी आपल्यासमोर येतो. 13 मेला मतदान आहे. माझी पूर्ण धनुष्यबाणी येणाऱ्या कालावधीमध्ये प्रथमेश तुला सांगतो, निवडणुकीसाठी नाही पण याही पुढे अशा प्रकारचा संवाद घडून ज्या काही अडचणी असतील यांच्या अडचणी दूर करण्याच्या संदर्भात आपण पुन्हा एकदा बसू. प्रशांतांनी सांगितल्याप्रमाणे सुट्टीचा कालावधी आणि निवडणुकीचा कालावधी पण असल्यामुळं आपण या दिवशी मात्र मतदान करून बाहेर जा अशा प्रकारची विनंती करतो. तुमचा गेल्या अनेक वर्षाचा लोकप्रति म्हणून तिसऱ्यांदा या मतदारसंघातून निवडणुकीला सामोरं जात असताना माझी निशाणी धनुष्यबाणी येत्या 13 तारखेला माझं निशाणी दोन नंबरवरती माझं नाव आहे. धनुष्यबाणांच्या समर्थ बटन दाबून सहकार्य करा अशा प्रकारची विनंती करतो. आणि मी सगळ्यात आधी आम्हा सर्वांच्या आमंत्रणावरून आपण आज या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आमचे म्हणजे आपले खासदार आणि आमचे उमेदवार सन्माननीय अप्पा बारणे यांना आपल्याशी संवाद साधण्याची संधी या निमित्तानं आपण प्राप्त करून दिली, त्यासाठी आपण वेळ काढलात, आपल्या सगळ्यांचं मी त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो. खरं तर या निवडणुकीचे आपण पाहतोय त्याप्रमाणे 3 टप्पे झाले. आता 4th टप्प्याचं मतदान हे आपल्या 13 तारखेला सोमवारी आहे. मग 20 तारखेला 5वा टप्पा महाराष्ट्रातलं हे मतदान संपतं. त्याच्यानंतर 2 टप्पे पुन्हा आहेत आणि 1 जूनला संपूर्ण देशभरामधलं मतदान संपून 4 मेला त्याचे रिझल्ट येणार आहेत. गेल्या 10 वर्षामध्ये या देशाचे पंतप्रधान म्हणून माननीय नरेंद्र मोदीजींनी ज्या पद्धतीनं काम केलं आहे हे आपल्या सर्वांच्या समोर आहे. अलीकडच्या काळामध्ये टेलिव्हिजन आपण जितका पाहत नसू तितका आपण मोबाईलकडे पाहत राहतो, कारण त्या मोबाईलमधला जो कंटेंट आहे तो खूप या ठिकाणी आपल्या सर्वांना
अट्रॅक्टिव्ह फॉर्मॅटमध्ये येतो आणि त्या माध्यमातून अलीकडे म्हणजे आज जर सांगायचं झालं तर आपल्याचा मतदारसंघ जो आहे मतदारसंख्या 25 लाखापेक्षाही जास्त, लोकसंख्या 35 लाखापेक्षाही जास्त असेल. कारण आपल्यापैकी आपण मतदानाच्या दिवशी रस्त्यावर उतरलो तर आपल्याला कळेल जेवढ्या लोकांची नावं असतात त्याच्याशा नसलेली लोकं त्या ठिकाणी टेबलवरती आपल्याला पाहायला मिळतात. तसं पाहिलं तर 35-40 लाख लोकं लोकसंख्या असू शकते या मावळ लोकसभा मतदारसंघाची. आणि अशा वेळेला या सगळ्यांशी संवाद साधणं एका खासदाराला शक्यच होणार नाही, किंवा फक्त संवाद साधायचा ठरवला तर त्यांच्या अडीअडचणी सोडवणं त्यांना शक्य होणार नाही. एका खासदाराला वर्षातून 3 वेळा अधिवेशन असतं आणि ते प्रत्येक अधिवेशन महिना ते 1.5 महिन्याचं अधिवेशन असतं. त्या लोकसभेमध्ये सगळ्यात जास्त प्रश्न विचारणारे आणि वेगवेगळ्या मतदारसंघातल्या देशातल्या महत्त्वाच्या विषयांवरती सगळ्यात जास्त चर्चा उपस्थित करणारे खासदार म्हणून अप्पा बर्णे यांचा त्या ठिकाणी नाव लौकिक आहे. आणि मला खात्री आहे की आपल्यापैकी अनेकांना त्याचा मनापासून अभिमान वाटेल. आज आमचे डॉक्टर अरुणकुमार भगतजी बोलले त्याप्रमाणे आपण काही ते पाठिंबा देण्यासाठी आलेले नाही आहेत अप्पांना, पण निश्चितपणानं मला खात्री आहे की एक खासदार या नात्याने अप्पांनी केलेलं जे काम आहे हे कुठेही या बाबतीमध्ये एक जागरूक खासदारापेक्षा कसुबरी कमी नाही. एक ज्या मतदारसंघाची भूक म्हणजे विकास आहे ते विकासाच्या दृष्टिकोनातून जो पाठपुरावा करायला पाहिजे त्या बाबतीतही अप्पांचा पाठपुरावा, मग ते उरण मतदारसंघामधलं घारापुरीचं टोक आहे ते पिंपरी चिंचवडचं पलीकडचं टोक आहे याच्यामध्ये कुठेही अप्पांचा पाठपुरावा कमी नाही. आणि या अनुषंगानं आपल्याला सर्वांनाच या संदर्भामध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी आपल्या घराघरापर्यंत आपल्या क्लिनिकपर्यंत हॉस्पिटलपर्यंत आपल्या ऑफिसपर्यंत याच्या संदर्भातलं पत्रक पोहोचवलं असेल अशी आमची खात्री आहे. या देशाचे पंतप्रधान मोदीजी पुन्हा व्हावेत ही सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये जी इच्छा आहे ही इच्छा पूर्ण प्रकट होण्याच्या दृष्टिकोनातून आणि आपल्या या मतदारसंघाला गेल्या 10 वर्षामध्ये जशा पद्धतीचं एक जाणतं नेणतं असं प्रतिनिधित्व अप्पांच्या रूपानं मिळालेलं आहे ते पुन्हा या 5 वर्षासाठी आपल्याला पुन्हा एकदा मिळावं यासाठी त्यांची निशाणी धनुष्यबाण धनुष्यबाण निशाणी ही आपण लक्षात ठेवून शनिवार रविवार आणि त्याला जोडून आलेला एक हॉलिडे असं 13 तारखेचं आपण चित्रण मनामध्ये न करता उलट आपल्या सर्व सहकाऱ्यांसहित आपल्या ज्युनियर्ससहित सगळ्यांना न चुकता मतदान करावं आणि मग कुठे पुढचा मे महिनाच चालू आहे म्हणजे असा एक्सटेंडेडच हॉलिडे आहे असं समजूया आपण आणि या 3 दिवसांमध्ये आपण तो हॉलिडे घेऊ नये अशी विनंती आपण सर्वांना करतो. धनुष्यबाण निशाणी आपण लक्षात ठेवावी ही विनंती करून थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. पूर्ण भारताचं चित्र असं आहे की भारतीय जनता पार्टी शिवसेना जे NDA 399 जागा येतील आणि ही 400वी जी जागा आहे हे बर्णे सरांची आहे आणि ही तुम्हाला सगळ्यांना निवडून द्यायची आहे म्हणजे आपकी बार 400 पार हे नक्कीच पूर्ण होणार आहे. मी आत्ता डॉक्टर आणि वकील, मी स्वतः डॉक्टर आहे, मी ENT सर्जन आहे. आपले आत्ता आपण सगळ्या ज्या आपल्या मागण्या होत्या ह्या तर पूर्ण होणारच आहेत कारण आपले एकदम कर्तव्यदक्ष आपले आमदार साहेब आणि खासदार साहेब ह्या करतीलच. पण ही आजचं निवडणूक ही फक्त हीच आहे का? रस्ते नाहीयेत रस्ते होतील, धरणं नाहीयेत धरणं होतील, हॉस्पिटल नाहीयेत हॉस्पिटल होतील, परंतु या देशाचा लॉलेस सीरिया जर झाला तर तो पुन्हा भारत होईल का या प्रश्नावर हे इलेक्शन लढलं जात आहे. कारण या देशामध्ये लॉ अँड ऑर्डर येण्यासाठी भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि NDAचं सरकार येणं हे गरजेचं आहे. मी जेव्हा अफगाणिस्तान सीरिया म्हणतो तेव्हा मी हिंदू मुस्लिम म्हणत नाही, मी लॉ आणि लॉलेस याबद्दल मी बोलतोय. कारण मी MBBSच्या 3rd इयरला असताना 12 मार्चचा आपण बॉम्ब्लास्ट बघितला आहे आणि मी MS झाल्यावर पार्ल्यामध्ये एक बॉम्ब्लास्ट बघितलेला आहे की ती 26 वर्षाची बाई भाजी करणारी आणि ती म्हणते की सर एक नवरा नाही आहे मुलगा आहे मला वाचवा. मी ट्रकॅस्टॉमी तिची करत होतो, ते पूर्ण जबडा गेलेला आहे
मला माझी मुलं घरी परत सुखरूप येण्यासाठी ही इलेक्शन आहे. बाकी सगळ्या तर गोष्टी आणि डॉक्टरांचं किंवा वकिलांचं म्हणे तर भारतीय जनता पार्टी किंवा एनडीएने डॉक्टरांसाठी काय केलेलं आहे एवढं की डॉक्टर अजित गुप्तेडे भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे व्हाईस प्रेसिडेंट यांना भारतीय जनता पार्टींनी खासदार बनवलंय. हे कशासाठी खासदार डॉक्टर खासदार तर भरपूरच आहे पण डॉक्टरांच्या असोसिएशनच्या खासदार बनवण्यासाठी याच्यासाठीच बनवलंय. कारण आपले जे प्रश्न आहे त्याच्याकडे हे एनडीए सरकार किती गांभीर्याने बघतंय याचा हा तो पुरावा आहे. बाळासाहेब सुशिक्षित मंडळीला गोळा करणं खूप कठीण असतं पण दादांनी परवा निवडून दिला आणि आज एवढ्या मोठ्या संख्येनं फक्त आणि फक्त तुम्हाला निवडून देण्यासाठी मंडळी उपस्थित राहिली त्याबद्दल आमच्या डॉक्टर आणि वकील मंडळीचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. आमची मंडळी सुशिक्षित मंडळी आहे. मी या मंडळींना आवाहन करतो की 13 तारखेला आपल्या जो लोकशाहीचा उत्सव आहे त्याचं मतदान 13 तारखेला आहे आणि सलग सुट्ट्या आहेत. तेवढं बरीच ठिकाणी मतदानाचा टक्का कमी होतो पण मला माहिती आहे आपण सुशिक्षित मंडळीने जर सांगितलं तर त्याचा खूप मोठा परिणाम आपल्या समाजावर होतो. तर 13 तारखेला आपल्या मतदान केंद्राजवळ धनुष्यबाण आपली निशाणी आहे. त्याच्यावर जो बटन दाबून बारणेसाहेबांना प्रचंड मताने विजयी करा असं मी आवाहन करतो. वकिलांचा साहेब गुण म्हणण्यापेक्षा या डॉक्टर लोकांनी डोळ्यात पाणी आणून जे काय समजत म्हणजे कमवलेली प्रॉपर्टी असेल ती सांभाळण्याचं काम आपलं आहे. ती फुकट जाऊन देत नाही आपण. तर त्यामुळे हा वकिलाचा अंश आहे की त्यांनी एवढी मेहनत करून जे कमवलेलं असेल ते आपण वकील लोक सांभाळतो. असो साहेब इलेक्शन आहे. इलेक्शन म्हणल्यानंतर प्रत्येक मतदाराला काहीतरी पाहिजे असतं. त्याशिवाय मत द्यायला तयार नसतो. आम्ही सुद्धा वकील आहोत आणि त्यामुळे आम्हाला सुद्धा तुमच्याकडून दोघांकडूनही काहीतरी वचनं पाहिजे आणि शब्द पाहिजेत. त्यासाठी आम्ही सुद्धा मागणी करतोय. वकील म्हणल्यानंतर भांडखोर वकील म्हणणं आपली खरी का खोटी बाजू पण ती खरी बाजू कोर्टासमोर मागत असतो न्याय मागत असतो. साहेब आज पनवेलची परिस्थिती अशी आहे. आमदार साहेब कंटिन्युअस म्हणजे मी आज 7 वर्ष झालं पनवेल बारचा अध्यक्ष म्हणून काम करतोय. जिल्हा न्यायालय अलिबाग नव्हतं ते पनवेल जाण्यासाठी जे महत्व प्रचंड प्रयत्न केले त्याचा जो निधी पाहिजे होता तो आमदार साहेबांनी फडणवीस साहेब किंवा मुख्यमंत्री असताना आम्हाला अवेलेबल करून दिला. आणि जे 30 वर्ष जे पनवेलला जिल्हा न्यायालय येत नव्हतं ते आमदार साहेबांच्या सततच्या प्रयत्नामुळे आणि आम्ही जी मेळ घेतली त्यामुळे पनवेलला आज जिल्हा सत्र न्यायालय आलं. बारणेसाहेबांना आपण प्रचंड मताने निवडून द्याल याबद्दल मला तर कुठल्याही प्रकारचा शंका पण नाहीये. परंतु आपल्या जे काय आज 60-70 वकील आले असतील आपले 1300 वकील आहेत. आपलं प्रत्येकाचं काम आहे की 1300 वकिलांपर्यंत प्लस त्यांच्या कुटुंबापर्यंत आपलं हे मागणी गेली पाहिजे की आपण यांच्याकडे मागणी केलेली आणि ते आपल्याला देणार आहेत 100% त्यासाठी प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे माझी सर्व वकील बंधू भगिनी विनंती आपल्या 1300 वकिलांपर्यंत बारणेसाहेबांच्या मतदानासाठी आपले सर्वांनी प्रयत्न करायचा करत आहोत आपण. परंतु आपण ते केलं पाहिजे एवढी सर्वांना विनंती करतो. बारणेसाहेबांना प्रचंड मताने निवडून द्या ही सर्वांना पुन्हा विनंती. बारणेसाहेबांची निशाणी धनुष्यबाण.